राहता नगर परिषद कार्यालयाच्या परिसरामध्ये मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्यनारायण महापूजा घरात गांधीगिरी आंदोलन केलं। गेल्या अनेक दिवसांपासून शहरामध्ये आणि वाड्यां वस्त्यांवर रस्त्याचे काम करण्याकरिता निवेदन देऊन प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्यामुळे गांधीगिरी करत सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी निवेदन घेण्याकरिता राहता नगरपालिकेला अनेक दिवसांपासून मुख्याधिकारी नसल्यामुळे ज्यांच्याकडे चार्ज आहे असे प्रभारी अधिकारी त्यांची नेमणूक राहता नगरपालिकेकडे असताना ते ज्या ठिकाणी मुख्याधिकारी म्हणून आहेत त्या ठिकाणचा कारभार बघतात, परंतु राहता नगरपालिकेचा कारभार बघायला प्रभारी अधिकाऱ्यांना वेळ मिळत नाही। खऱ्या अर्थाने राहता नगरपालिकेला एक वर्षांपासून मुख्याधिकारी नसल्यामुळे अनेकदा स्वतंत्र अधिकाऱ्यांची मागणी करून देखील स्वतंत्र मुख्याधिकारी मिळत नाही। अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे मनसे आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य नगर परिषदच्या गेटला निवेदन चिकटवून आपला निषेध व्यक्त केला। मुख्य अधिकारी आणि प्रभारी अधिकारी यांची जबाबदारी असताना त्यांनी आपली जबाबदारी झटकून टाकल्याने एकीकडे पोलीस प्रशासन असताना नगरपालिकेचे अधिकारी कोणीही पुढे निवेदन घेण्याकरिता न आल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। यामध्ये प्रमुख मागणी अशी की गावठा नदीमधील हुतात्मा चौक ते शनी मंदिर रोड, शिवाजी चौक ते गौतम नगर, अस्तगाव रोड, नवनाथ नगर परिसर, शहरांतर्गत खंडोबा चौक ते शनी रोड आणि संपूर्ण शहरामध्ये भुयारी गटारीचं काम, ड्रेनेज लाईन पूर्ण काम झाले असताना ती संपूर्ण जबाबदारी ठेकेदाराची आहे। ती जबाबदारी ठेकेदार निष्काळजीपणाने पूर्ण करत आहे। पूर्वीचे रस्ते चांगले बनवले होते, लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। ठेकेदाराकडून पालिकेला केराची टोपली दाखवण्यात येते असा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केलाय। ठेकेदाराकडून काम पूर्ण करून घेणे आणि नागरिकांची गैरसोय दूर करणे अशा अनेक मागण्यांचे निवेदन राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले होते। यावेळी मनसेचे रामनाथ सुदाफळ, राष्ट्रवादीचे समीर बेग, रामा मसने यांनी याप्रसंगी सत्यनारायण महापूजा घालत आपला निषेध व्यक्त केला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष सन्माननीय श्री समीरजी बेग साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या ठिकाणी मुख्याधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी सत्यनारायण पूजेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी प्रशासनाला जाग आणण्यासाठी या ठिकाणी सत्यनारायण पूजेचं आयोजन केलेलं आहे। सत्यनारायण पूजेचं आयोजन करण्याचा उद्देश एकच आहे की या राहता शहराला एक मोठा सत्यनारायण लाभलेला आहे। या सत्यनारायणाला जाग आणण्यासाठी या ठिकाणी हे सत्यनारायण महापूजेच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की बाबा रे, आपल्याला या ठिकाणी तळागाळातील जनतेने एक विरोधक म्हणून या ठिकाणी निवडून दिलेला आहे। शहरातील ग्रामीण भागातील अनेक पांद्यांची कामं तसेच पडून आहे, त्या पांद्यांना मुरूम केला जात नाही, त्याचा खडीकरण केलं जात नाही, लोकांना पावसाळ्यात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागलं। त्याचनंतर त्या तसेच तत्कालीन जे नगराध्यक्ष होते त्या तत्कालीन नगराध्यक्षांनी शहरातील मोठ्या प्रमाणात नामदार विखे पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी विकास केलेला होता, परंतु त्या रस्त्यांचं खोदकरण हे भूमिगत गटारी करण्याच्या माध्यमातून ते उखडण्यात आलं। अहो, तुम्ही उखडला इथपर्यंत ठीक आहे, परंतु प्रशासनाच्या कुठल्याही परवानग्या आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या असं संबंधित जे काही प्राधिकरण असेल त्या प्राधिकरणाच्या परवानग्या न घेता आपण त्या ठिकाणी खोदकाम केलं, परंतु आज परिस्थिती अशी आहे की शहरातील जे काही लोकवस्तीमधले जे काही रस्ते खोदलेले आहेत त्या डांबरीकरणाच्या मधोमध ते रस्ते खोदलेले आहेत आणि त्या मधोमध रस्त्यांमधून त्या ठिकाणी ते डांबरीकरण खोदून त्या ठिकाणी नळ्या गाडण्यात आल्या, पण त्या नळ्याचं ज्या माध्यमातून गाडायला पाहिजे होता त्याची साईज त्या पद्धतीत पाहिजे होती, मोठ्या प्रमाणात त्या कामामध्ये भ्रष्टाचार करून त्या ठिकाणी त्या नळ्या गाडण्यात आल्या, माती टाकून त्या बुजवण्यात आल्या, परंतु रस्त्याच्या कामात काम करताना कुठल्याही प्रकारच्या प्रशासकीय परवानग्या न घेता ते काम करण्यात आलं। त्याच्यानंतर शहरात अनेक विकास कामं रखडलेली आहेत, लोकांना पिण्याचं पाणी शुद्ध मिळत नाही, जे शुद्ध पिण्याचं पाणी आहे नगरपालिकेचं ते फिल्टर करून विकलं जातं, अनेक तसे योजना आहेत। आम्ही पूर्वी या राहता नगर परिषदेच्या विरोधात घरपट्टी करवाढ जी 24% वाढ करण्यात आली होती, 30% करण्यात आली होती, तत्कालीन मुख्याधिकारी जे बी सी गावित होते त्यांच्या कार्यकाळात आम्ही त्या ठिकाणी शिवाजी चौकात उपोषणाला बसलो होतो, समीर बेग होते, मी होतो, त्यावेळी आम्हाला मुख्याधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलं की राहता नगर परिषदेच्या सत्ताधारी मंडळांनी जर त्या ठिकाणी घरपट्टी करवाढीचा जो ठराव आहे तो कमी करण्याचा जर ठराव या ठिकाणी घेतला तर तो मी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून प्रशासनाला कळवीन आणि त्यानुसार कायदेशीर जी काय कारवाई ती करू। शेजारच्या नगरपालिकेने म्हणजे शिर्डी नगरपालिकेच्या ज्या अर्चनाताई कोते आहेत नगराध्यक्ष आहेत त्या त्यांनी त्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाला पाठवलेला आहे शिर्डीचा,
या पद्धतीत आपल्या राहता नगर परिषदेनं तो त्या ठिकाणी करणं गरजेचं होतं, परंतु ते देखील काम यांना ठराव करायला वेळ नाही. मग हे नेमकं काम करतात काय? कागदोपत्री कामं यांची चालू आहेत, अनेक कामं प्रलंबित आहेत. त्याचप्रमाणे समीर भाऊंनी सांगितलं की अनेक शहरातील जे काय भूमिगत गटरीचे कामं आहे, बाजूच्या रस्त्यांचे कामं आहे, स्ट्रीट लाईटचे कामं आहे, अनेक कामं प्रलंबित आहे. आम्ही निवेदनामध्ये त्याचा सखोल खुलासा केलेला आहे. कोरोना 19 काळात राहता शहरातील काही सुज्ञान नागरिकांनी या शहराला काय आरोग्यदायी योजना नागरिकांच्या लाभात दिलेल्या आहेत त्याबाबत त्यांनी या ठिकाणी पाठपुरावा केला, परंतु त्यांना तातूर मातूर स्वरूपाची कारवाईचं पत्र दिलं का आम्ही अशा ठिकाणी पाईप लावले, अशा ठिकाणी कंटोनमेंट झोनमध्ये पत्रे लावले, अशा बाबींचं या ठिकाणी फक्त त्यांनी माहिती दिलेली आहे. ठाकूर मातूर 20-25 हजाराचे बिलं त्यांनी दाखवलेले आहेत माहितीच्या अधिकारात. हे सगळं या ठिकाणी चुकीचा काम चालू आहे. पालिकेचा प्रशासन निष्काळजीपणा वाटतो तुम्हाला? निष्काळजीपणा चालू आहे. त्या प्रशासनाला जाग आणण्याकरता निष्काळजीपणा त्यांचा दूर व्हावा, जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी याकरता हे सत्यनारायण महापूजेचं आयोजन केलेलं आहे. मी प्रशासनाला विनंती करतो की आपण या निवेदनाप्रमाणे तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा मनसे स्टाईल काय असती ही या ठिकाणी आम्ही दाखवून देऊ. आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आपण संबंधित डिपार्टमेंटला या आमच्या निवेदनाची तात्काळ कारवाई करण्याचं त्या ठिकाणी काय असेल तुमची कायदेशीर पद्धती असेल त्या पद्धतीमध्ये त्यांना समज देण्यात यावी. त्याला जाग आणण्यासाठी राहता प्रशासकीय यंत्रणेला जाग आणण्यासाठी इथे सत्यनारायण महापूजा करावी लागली. ही राहता शहरातील नागरिकांची शोकांतिका आहे. इथे विविध विकास कामे जे प्रलंबित पडलेले आहे ते लवकरात लवकर व्हावे व कोविड-19 उपाययोजना कोणत्याही प्रकारच्या केलेल्या नाहीये त्यांनी लवकरात लवकर करावे व अंधारमय असलेल्या राहत्याला त्यांनी उजेड प्रकाशमय करावे व उजेडत आणावे ही या प्रशासनाला या पत्राद्वारे व या सत्यनारायणद्वारे विनंती केलेली आहे. पण या नगर परिषदेची एवढी शोकांतिका आहे का येथे प्रशासकीय कोणताही अधिकारी प्रशासकीय इथं नाही, उपस्थित नाही. या राहत्याला कोणी वाली राहिलं का नाही राहिलं हा प्रश्न इथं उपस्थित होतो. तरी या आपल्या पत्रकार माध्यमांच्या वतीने मी विनंती करू इच्छितो सन्माननीय जिल्हाधिकारी यांनी या राहता शहरातील नगर परिषदेवर लक्ष देऊन इथं लवकरात लवकर सीओची नेमणूक करावी व इथं चालू असलेला जो काळा बाजार आहे ते नसल्यामुळे ते बंद करण्यात यावा. न्यूज रिपोर्टर महेश भाडेराव, एसएन मीडिया, राहता.